नमस्कार फ्रेंड्स, स्वातीस फूड कॉर्नरमध्ये आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी। तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी ही या सीझनमध्ये येणाऱ्या सर्व भाज्या मिक्स करून केलेली भाजी असते। तर ती भाजी कशी बनवायची हे आपण पाहूयात। तर आता यासाठी लागणाऱ्या भाज्या पाहूयात आपण। कांद्याची पात, हरभरा, ओला हरभरा आहे, हिरवा वाटाणा, टोमॅटो, घेवडा, पावट्याच्या शेंगा, वालपापडी, गाजर आणि वांगी घेतलेली आहे। तर आता सुरुवातीला घेवडा, पावटा, हरभरा, वाटाणा या सर्व भाज्या स्वच्छ धुवून निवडून घ्यायच्या। त्यानंतर वांगी आणि गाजरसुद्धा चिरून घेतलेलं आहे। ही कांद्याची पात आहे ती मी याच्यामध्ये मिक्स करणार नाही, कारण ही तेलामध्ये सुरुवातीला भाजून घ्यायची आहे। तर आता कढईमध्ये साधारण एक 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालंय तर याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आणि साधारण 1/2 वाटी एवढे तीळ मी घेतलेले आहेत। तर हे जिरे आणि तीळ थोडेसे असे भाजून घ्यायचे तेलात। त्यानंतर 1/2 छोटा चमचा हिंग घालायचा। आता यामध्ये बारीक चिरलेली कांदा पात घालायची। आता यानंतर मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा। त्यानंतर 1/2 चमचा हळद घालायची। आणि त्यानंतर इथे मी 1/4 चमचे हे घरी बनवलेलं घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे, हे घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं चांगलं। त्यानंतर मी 1-3 ते 4 चमचे कारळ्याची चटणी घेतली आहे, ती सुद्धा घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची। भोगीची भाजी करताना कारळ्याची चटणी ही घालायची, भाजी खूप छान होते। आता त्यानंतर एकदम बारीक किसलेलं सुकं खोबरं 2 चमचे घेतलंय, ते सुद्धा मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये या मिक्स केलेल्या आणि बारीक चिरलेल्या सर्व भाज्या घालून घ्यायच्यात। त्यानंतर इथे मी थोडेसे कच्चे शेंगदाणे भिजवून घेतलेत 1/2 तास पाण्यात, ते सुद्धा घालायचे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। एक मिनिट असं चांगलं याला परतवून मिक्स करून घ्यायचंय। तर आता यामध्ये साधारण 1/2 वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि हे मीठ सर्व भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची। आता 2 मिनिटानंतर या भाजीला एक वाफ आलेली आहे। तर आता ही भाजी थोडीशी हलवून घ्यायची अशी। तर आता याच्यामध्ये पाणी घालायचं। तर हे पाणी मी गरम घालते, गरम पाणी घातल्यामुळे भाजी लवकर शिजते आणि छान होते। पाणी जास्त घालायचं नाही, ही भाजी सुक्कीच असते त्यामुळे भाजी शिजण्यापुरतंच त्याच्यामध्ये पाणी घालायचं। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं। आता या भाजीमध्ये थोडासा गूळ घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं। आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजवून द्यायची आहे।
15 ते 20 मिनिटांमध्ये मीडियम फ्लेमवरती भाजी एकदम छान शिजली जाते। 10 मिनिटं झालेली आहेत, चेक करूयात। त्याच्यामध्ये अजून पाणी पण भरपूर आहे आणि भाज्यासुद्धा थोड्याशा कच्च्या आहेत। तर आता परत एकदा झाकण ठेवून परत 10 ते 15 मिनिटं भाजी ही शिजून द्यायची आपल्याला। आता परत एकदा चेक करूयात। 20 मिनिटं झालेली आहेत, पाणी पूर्ण यातलं आटलेलं आहे आणि भाज्यासुद्धा एकदम छान शिजले गेलेले आहेत सर्व भाज्या। तर अशा पद्धतीने एकदम मस्त चवीची आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली मकर संक्रांतीसाठीची भोगीची भाजी तयार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची भाजी नक्की बनवा आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की सांगा। परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।